माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक तोरण करायला शिकणार आहोत. तर हे जे कलश आहेत, कलश याचा हा 350 नंबरचा व्हिडिओ आहे. त्याच्यात तुम्ही कलश करायला शिकू शकता. आणि हा 353 नंबरचा ही पट्टी जी आहे, तोरण पट्टी, तर याचाच उपयोग करून आता आपण इथे छोटंसं तोरण करणार आहे. तुम्हाला जर मोठंच सांगितलं आहे की ही जी पट्टी जर मोठी तुम्ही तयार करून घेतली आणि हे जे कलश आहे ते आणखीन तयार केले तर तुम्ही त्याला लावू शकता. त्याच्यात आणखीन एक आहे की जे पानं तयार करतो मोत्याचे ते सुद्धा आपल्याला इथे अंतर थोडंसं वाढवावं लागेल आणि मोत्याचे पानंसुद्धा मध्ये मध्ये आपल्याला लावता येते. तर आता मी फक्त हे याला कलश याला कसा जोडायचा हे फक्त दाखवणार आहे. बाकी तुम्हाला जर मोत्याचं पान, त्याचाही माझा व्हिडिओ आहे, तुम्ही तेही तयार करू शकता आणि मोठं तोरणसुद्धा, दरवाज्याचं तोरणसुद्धा करू शकता. याचा हा कलश आणि ही जी पट्टी आहे, मोत्याची पट्टी, याला लावायला मी 5 नंबरचेच पांढरे मोती घेतलेले आहे आणि मी फक्त एकच लावून दाखवणार आहे. बाकी मग तुम्हाला सगळे ते लावता येणार आहे. तर इथे आपल्याला या मोत्यातून इथून दोरा काढून घेऊ. इथून दोरा काढायचा आणि इथून ही दोरा काढू. आणि आता आपल्याला याला असं इथे जोडायचं आहे. तर इथे एक पांढरा मणी घेणार. पांढरा मणी घेतला, या मोत्याशी आपल्याला त्याला जोडायचं आहे. तर आपण या मोत्यातून याला दोरा काढून घेणार आणि परत एक पांढरा मोती घेणार. दोरा इथून काढून घेतला, पांढरा मोती घेतला दोऱ्यामध्ये, दोरा इथून काढलेला आहे, एक परत पांढरा मोती घेतलाय आणि या रंगीत मोत्यातून दोरा काढून घेतलाय. आणि याला एक दोन राऊंड करून घ्यायचे जेणेकरून हे मजबूत होईल. परत एकदा याच्यातून दोरा काढून घेऊ. याही मोत्यातून दोरा काढायचा. या पुढच्याही मोत्यातून दोरा काढून घ्या. आणि याही मोत्यातून दोरा काढून घेतला. आता अशा रीतीने हे आपण हा जो कलश आहे तो कलश याला जोडून घेतलेला आहे. आणि याला दोरा इथून काढून घेतलाय आणि आपण ह्या कलशाला याला अटॅच केलेला आहे. आता दोरा जो आहे तो ओन इथपर्यंत घेऊन जा, जिथे आपल्याला त्याला दुसरा साधारणपणे ते मोजून घेतलेलं आहे मी, 1, 2, 3, 4, 5 पाचच्या नंतर ते इथे लावलेलं आहे, इथे कलश लागेल. आणि परत आता 1, 2, 3, 4, 5 म्हणजे या इथे लागेल आहे. तर दोरा आता याच्यातून ओवून घ्या किंवा दोरा इथून तोडून घ्या आणि परत दोरा लावून इथून याला जोडून घ्या. आता मी हे राहिलेले दोन्ही जोडून त्यानंतर तुम्हाला तोरण दाखवतो. आता याच्यातला तिसरा कलश आहे तो मी एक परत एकदा जोडून दाखवेन. एक पांढरा इथून दोरा काढून घेतलेला आहे आणि पांढरा मणी घेतला आणि या मोत्यातून दोरा काढून घेतला. दोरा काढून घ्यायचा, आणखीन एक मोती घ्यायचा आहे आणि या मोत्यातूनच दोरा
काढून घ्यायचा आणि याला परत एक राउंड करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याला पकड येण्यासाठी मजबूत होऊन जाईल, ते दोरा निघणार नाही। याही मोत्यातून काढून घ्यायचा आणि याही मोत्यातून काढायचा आणि आता राहिलेला दोरा जो राहील तो आतमध्ये ओवून घ्यायचा आहे, विणून घ्यायचा। तो अशा रीतीने आपलं हे कलश तोरण तयार झालेलं आहे। तुम्हाला जर हे तोरण आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, तुम्ही ही पट्टी जेवढा मोठा तुम्हाला दरवाजाच्या साईजचा जर करायचा असेल, साधारणपणे 3 साडेतीन फूट असतं, तर 3 साडेतीन फूट ही पट्टी करा। आणि हे जे कलश आहे ते जसं सांगितलं 350 नंबरचा हे आहे, 353 नंबरचा हा याचा व्हिडिओ आहे, तर त्याचा उपयोग करून तुम्हाला हे दोन्हीही करता येईल। आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसे जोडायचे ते सुद्धा सांगितलं आहे, म्हणजे त्याचा उपयोग करून तुम्ही छान दारासाठी तोरण, देवाच्या देवघरासाठी तोरण करू शकता। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।